मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे ट्रोल, लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. विनय आजही घरीच होता. आज इंटरव्ह्यू असूनही तो घरीच होता. ग्रॅज्युएशन होऊन आता 2 वर्ष झाली होती, तरीही काही कमवत नव्हता. फक्त कम्प्युटरवर दिवसभर गेम्स खेळणं, खाणं पिणं आणि झोपणं ही एवढीच त्याची लाईफ होती. त्याची फेवरेट हॉबी होती ट्विटर, फेसबुक आणि इंस्टावर लोकांचे व्हिडिओ बघून त्यावर खालच्या भाषेत जाऊन टीका करणं. कदाचित त्याचं फ्रस्ट्रेशन तो या प्रकारे बाहेर काढायचा. कुठल्याही व्हिडिओवर तो हे असले कमेंट करून स्वतःला ओव्हर स्मार्ट प्रूव्ह करायला बघायचा. पण त्याचं खरं लाईफ हे अतिशय युजलेस होतं. त्याचा कोणालाही काहीच उपयोग नव्हता. कुटुंबात आई वडील दोघेही आय टी फील्डमध्ये जॉबला होते, त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली होती. आज तो परत इंटरव्ह्यूला न जाता घरात गेम खेळत बसला होता. दुपारी झोपून उठल्यावर त्याला आता त्याचं फ्रस्ट्रेशन जे त्यानेच क्रिएट केलं होतं ते कुठंतरी ओकायला जागा हवी होती. एका स्टोरी रिडिंग ॲपवर तो लेखकांना ट्रोल करायचा. तसाच आज त्याचा मूड होता. त्याने एक भयकथा वाचायला घेतली. तो लेखक जरा नवीनच असावा कारण त्याचे फार जास्त फॉलोअर नव्हते आणि त्याची फक्त एकच कथा प्रकाशित झालेली होती. कथेचा प्लॉट एका रहस्यमय अशा हत्येवर आधारित होता, ज्यात एक माणूस जो एका फ्लॅटमध्ये राहत असतो त्या सोसायटीत राहणाऱ्या इतर 2 लोकांशी भांडण झालेलं असतं. 10 दिवसानंतर त्याच्या घरच्या पत्त्यावर एक पत्र येतं ज्यात त्या 2 मधील एका व्यक्तीचा उल्लेख असतो ज्याच्याशी याचं भांडण झालेलं असतं. तुम्हाला 20,000 रुपये कमवायचे आहेत का? जर उत्तर हो असेल तर मिस्टर पीटर विलियम यांचाच मृत्यू झाला तर तुम्हाला उद्या 20,000 रुपये मिळतील. तुमची असंमती असेल तर या पत्रावर येस असं लिहून पत्र पुन्हा तुमच्या लेटर बॉक्समध्ये ठेवा, असं त्या पत्रात लिहिलेलं असतं. कथेतील मुख्य पात्र या गोष्टीला येस अशी संमती नोंदवून ते पत्र पुन्हा लेटर बॉक्समध्ये ठेवतो आणि सकाळी सकाळी त्याच्या लेटर बॉक्समध्येच त्याला 20,000 कॅश सापडते कारण त्या पीटर विलियमची रात्री हत्या झालेली असते. असं सेम दुसऱ्या माणसांच्या बाबतीतही होतं. त्यात पुन्हा याला 20,000 रुपये मिळतात आणि तो व्यक्ती मरतो ज्याचं नाव त्या लेटरमध्ये असतं. कथेच्या शेवटी असं समजतं की ते लेटर लिहिणारा दुसरा तिसरा कोणी नसून कथेचा नायकच असतो. तो स्वतःलाही पत्र पाठवत असतो कारण तो मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर या मानसिक रोगाने ग्रासलेला असतो. ही कथा वाचून विनय आता आपलं फ्रस्ट्रेशन काढायला सुरुवात करू लागला. इतकी फालतू आणि वाह्यात कथा मी आजवर कधी वाचलेली नाही. तू लेखक म्हणून तर नालायक आहेसच, शिवाय एक माणूस म्हणूनही नीच आहेस, अशी कमेंट करून विनयला एक आसुरी आनंद झाला. आता वास्तविक या त्याच्या कमेंटचा आणि कथेचा काही संबंध नव्हता, पण ट्रॉलिंग करायचं म्हणून त्याने ते केलं होतं. विनय बेडरूममध्ये येऊन झोपला, मग 7 उठून पुन्हा गेम खेळून रात्री जेवण करून तो मोबाईलवर काहीतरी बघत होता. रात्रीचा 1 होता, त्याच्या फोनवर एक नोटिफिकेशन आलं होतं. त्या लेखकाने त्याला त्याच्या कमेंटवर रिप्लाय दिलेला होता. विनयने तो रिप्लाय बघितला. कृपया पुढील 15 मिनिटात आपली समीक्षा काढून टाकावी, अन्यथा आपणाला याबद्दल कायम पश्चाताप करत बसावं लागेल, असं ते उत्तर होतं. सरळ सरळ धमकी देतोय हा तर, याची तर ठास तो चांगली. आता विनयने रिप्लाय टाईप करायला सुरुवात करू लागला. रिप्लाय टाईप करून त्याने त्याला उत्तर दिलं, नाही करत जा, काय उपटायचंय ते उपट बे, असा रिप्लाय करत तो आता त्या लेखकाच्या रिप्लायची वाट बघू लागला. आणि पुढच्या सेकंदाला त्याला इनबॉक्समध्ये एक मेसेज आला. तो त्याच लेखकाचा होता. यू विल रिग्रेट इट, एवढाच तो मेसेज होता. आता विनय तिथं त्याला शिवीगाळ करू लागला आणि अचानक
पुढच्या 3 मिनिटांनंतर त्याचा मोबाईल अचानक त्याच्या हातातच स्विच ऑफ झाला. अरे हे काय नवीन फोन आहे यार, कमॉन, आता कुठं जरा मजा यायला लागली होती. विनय फोन सुरू करू लागला. बराच प्रयत्न करूनही आता फोन सुरू होत नव्हता. वैतागत त्याने आता टी व्ही लावला, न्यूज चॅनल लावत त्याने जरा मन वळवायचा प्रयत्न सुरू केला. टी व्हीवर न्यूज वाचणारा माणूस बातमी देता देता अचानक थांबला. तर एक विशेष सूचना आमच्या एका दर्शकासाठी, एका लेखकाच्या कथेवर ज्याने आपत्तिजनक टिप्पणी केली आहे याचा त्यांना नक्कीच पश्चाताप होणार. न्यूज रीडर हे असं काहीतरी बडबड करत खुर्चीवरून उठला आणि सरळ कॅमेऱ्यासमोर येऊन बोलू लागला. खूप मोठी शिक्षा मिळणार आहे तुला, तू विकृतपणे हसत होता. व्हॉट रबिश. विनयने टी व्हीज बंद केला आणि कम्प्युटर ऑन केला. कम्प्युटर सुरू झाला आणि त्याच्या डेस्कटॉपवर आपोआप एक वाक्य असंख्य वेळा लिहिलेलं होतं, तुला शिक्षा मिळणार असं ते वाक्य होतं. हा असला स्क्रीनशेवर मी कधी ठेवल्याचं मला आठवत नाही. त्याने तो स्क्रीनसेवर बदलून टाकला. तो आता एक यूट्यूब व्हिडिओ बघू लागला आणि त्या व्हिडिओमध्ये एक जण एका चित्रपटाबद्दल सांगत होता, पण अचानक तो बोलता बोलता थांबला. तू विनय, यू ट्रोल अ रॉंग पर्सन, तुला शिक्षा मिळणार, वेट फॉर इट आणि मेक शुअर की तू झोपणार नाहीस, असं म्हणत तो व्हिडिओ बफरिंग करू लागला. इंटरनेट कनेक्शनच बंद झालं. विनयची आता चांगलीच तंतरली होती. काय होतंय नेमकं हे? तो कम्प्युटरवरून उठला आणि त्याने मोबाईल हातात घेतला. तो मोबाईल सुरू करू लागला, पण मोबाईल काही केल्या स्टार्टच होत नव्हता. नक्की काय झालंय या फोनला? विनय वैतागला आणि तितक्यात त्याच्या बेडरूमचं दार वाजलं. तो उठला आणि त्याने दार उघडलं. समोर त्याची आई उभी होती. तिचा चेहरा निर्विकार होता, चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते. मॉम, काय झालं? इतक्या रात्री अजूनही झोपली नाहीयेस तू? विनयने विचारलं. ती काही न बोलता खोलीत हळूहळू चालत आली आणि खोलीच्या एका बाजूच्या भिंतीजवळ येत पुन्हा मागे वळून दुसऱ्या भिंतीकडे एरझाऱ्या मारू लागली. मॉम, काय झालं? विनयला आईचं वागणं विचित्र वाटू लागलं. का बोललास असं? त्याला सॉरी म्हणून कमेंट डिलीट का केली नाहीस? यू आर गोइंग टू रिग्रेट इट, ती पुरुषी आवाजात बोलू लागली. तिचं बोलणं ऐकून तो चक्रावून गेला. जे झालं ते या बंद खोलीत घडलं हिला कसं समजलं? यू आर गोइंग टू रिग्रेट इट, यू आर गोइंग टू रिग्रेट इट, ती पुरुषी आवाजात ते एकच वाक्य सतत बोलत एरझाऱ्या मारू लागली. विनय घाबरला आणि आता खोलीतून बाहेर आला. डॅड, आहो लवकर इकडे या, हे बघा कशी करतीये, विनयने वडिलांना आवाज दिला. वडील बेडरूम मधून बाहेर आले. काय झालं बेटा? वडील म्हणाले. आहो मॉमकडे बघा, ती झोपेत बडबडत आहे का? तो म्हणाला. सीमा, हे काय झालंय तुला? वडिलांनी त्याच्या आईला विचारलं. ती तेच वाक्य म्हणत होती. अरे विनय, वडिलांनी त्याला आवाज दिला. डॅड, मला भीती वाटत आहे, ही अशी का करते? अरे ती बरोबर म्हणते, तुला पश्चाताप होणार. वडिलांचा आवाज अचानक विचित्र झाला आणि तेही आईसारखेच थंड चेहऱ्याने एरझाऱ्या मारू लागले. खोलीतील ते दृश्य खूपच भयंकर होतं. ते दोघे खोलीच्या एका भिंतीशी चालत जाऊन परत वळून मागे येत दुसऱ्या भिंतीकडे चालायला लागायचे आणि ते एकच वाक्य बडबडायचे. विनयला कळतच नव्हतं की काय करावं. तो खोलीतून बाहेर आला, त्याच्या डोक्यात भीती भरलेली. हे काहीतरी विचित्रच घडतंय. तितक्यात दाराची बेल वाजली. विनयचं हृदय धडधड करत होतं. तो उठून दाराशी आला की हॉलमधून त्याने बाहेर बघितलं. बाहेर बिल्डिंगचा वॉचमन होता. त्याने दार उघडलं. हाही तेच बोलणार हे त्याला अपेक्षित होतं, कारण तो पूर्ण बिथरला होता. सर, तुमची बाईक, त्याचं कोणीतरी हँडल लॉक तोडायचा प्रयत्न केला. चला लगेच बघा एकदा, वॉचमन नॉर्मल बोलत होता. बरं, मी आलोच बाईकची चावी घेऊन. तो वॉचमनच्या मागे चालू लागला. वॉचमन आणि तो खाली पार्किंग जवळ आले. विनय घाईघाईत बाईक जवळ आला. त्याची बाईक म्हणजे त्याचा जीव की प्राण होता. हार्ली डेव्हिडसनची ती बाईक. इतके सिक्युरिटी फीचर्स असूनही हँडल कसं काय तोडू शकतं या विचारात तो बाईकचा हँडल बघू लागला. पण बाईकचं हँडल तर नॉर्मल होतं, त्याला काहीच झालं नव्हतं.
काय रे, तू तर म्हणत होता की हँडल तोडलं कोणीतरी, पण हे तर नॉर्मल आहे असं म्हणत तो मागे वॉचमनकडे वळाला आणि त्याला तिथं कोणीच दिसलं नाही. वॉचमन पूर्ण पार्किंगमध्ये कुठंच नव्हता. हे काय, हा कुठं गेला? विनयने स्वतःलाच विचारलं. खरं तर त्याच्यामध्ये आता अजूनच जोरजोरात धडधडू लागलं होतं, कारण त्या पूर्ण पार्किंगमध्ये तो एकटा होता. त्याने इतरत्र नजर टाकली पण कोणीच नव्हतं, आणि पुढच्या क्षणी तिथले सगळे लाईट्स अचानक बंद झाले. पूर्ण पार्किंगमध्ये अंधार पसरला आणि तितक्या त्याला असं जाणवलं की त्याच्या मागे कोणीतरी उभा आहे. पश्चाताप होणार तुला या गोष्टीचा, भयंकर शिक्षा मिळणार तुला या गोष्टीची, तू असं करायला नको होतंस. कानाच्या अगदी जवळून कोणीतरी पुटपुटत निघून गेलं. तो दचकला आणि त्याने मागे वळून बघितलं, पण अंधारात त्याला काहीच दिसलं नाही. पुढच्या क्षणी लाईट आली आणि तो घाबरा घुबरा होत इकडं तिकडं बघू लागला. हे सगळं आता हाताबाहेर जाऊ लागलं होतं. तो घाईघाईत आता लिफ्टजवळ आला आणि लिफ्टचं दार उघडताच तो दचकून मागे सरकला. लिफ्टमध्ये वॉचमन होता. का रे भाडकाऊ, मला म्हणालास की तुमच्या बाईकचं हँडल तोडली आणि खाली घेऊन आलास. हँडल तर नीटच आहे, आणि मध्येच कुठं गायब झालास? विनय आता वॉचमनवर ओरडू लागला. साहेब, मी कधी आलो तुमच्या इथं? मी तर टेरेसवरती होतो, पाण्याची टाकी चेक करत होतो. 2 तास झाले मी वरच होतो. तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय साहेब, वॉचमन अगदीच भेदरलेल्या अवस्थेत उत्तर देत होता. विनय लिफ्टमध्ये आला आणि वॉचमन लिफ्टच्या बाहेर आला. विनय खरं तर मनातून घाबरला होता, पण त्याचं फ्रस्ट्रेशन त्याला काढण्यासाठी तो वॉचमनवर ओरडला होता. चौथ्या मजल्याचं बटन दाबून तो लिफ्टमध्ये उभा राहिला आणि लिफ्ट वर निघाली. दुसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. लिफ्ट ऑटोमॅटिक दार उघडलं आणि समोर आता काही क्षणापूर्वी तर हा वॉचमन माझ्यासमोर या लिफ्टमधून खाली उतरला होता, आणि लिफ्टच्या आधी हा 2 मजले चढून माझ्यासमोर उभा राहिला आहे. साहेब, आओ एक गोष्ट राहिली सांगायची. एक माणूस तुमच्याबद्दल विचारत होता खाली, वॉचमन म्हणाला. विनय आता पूर्णपणे घाबरलेला होता, पण तरीही त्याने तसं दाखवलं नाही. माणूस? कोण माणूस आणि माझ्याबद्दल काय विचारतोय? विनयने विचारलं. ते बघा, तो तिथं. वॉचमनने पायऱ्यांच्या इथं हात करत इशारा केला, पण तिथं तर कोणीच नव्हतं. कोण माणूस? तिथं कोणीच नाहीये, विनय आता घामाघूम होत म्हणाला. आहो ते बघा ना, पायरीवर तर उभा आहे, सूट घातलाय त्याने, मला दिसतोय, वॉचमन म्हणत होता. विनयने परत बघितलं, पण तिथं कोणीच नव्हतं. अरे कोणी नाहीये तिथं, विनय म्हणाला. ओ सॉरी, चूक झाली, आता तो तुमच्या मागेच उभा आहे, वॉचमनच्या चेहऱ्यावर निर्विकार असे हावभाव म्हटले. विनयचं काळी झादरलं आणि तो आता हळूहळू वळून मागे बघू लागला. त्याने मागे बघितलं, लिफ्टमध्ये त्याच्या मागे कोणीच नव्हतं, पण लिफ्टमध्ये एक कागद चिकटवलेला होता ज्यावर लिहिलेलं होतं, तुझा टाइम जवळ आलाय, फक्त झोपू नकोस. विनयची दातखिळी बसली आणि त्याने वॉचमनकडे वळून बघितलं, आणि आता तिथं वॉचमनही नव्हता. विनय क्षणभर सुन्न झाला. लिफ्टचं दार घाईघाईत बंद करून तो चौथ्या मजल्यावर उतरला. घाबरा घुबरा होत तो घराचं दार उघडून आत शिरला आणि किचनमध्ये येत त्याने पाणी पिलं. त्याचा घसा कोरडा पडलेला, त्याच्या जीवात जीव अजूनही नव्हता, कारण त्याच्या बेडरूममध्ये त्याचे मॉम डॅड मगाशी विचित्रपणे एरझाऱ्या मारत होते. तो सावधपणे त्याच्या बेडरूममध्ये ढोकावू लागला. बेडरूममध्ये आता कोणीच नव्हतं, ना मॉम ना डॅड. रूममध्ये एक 0 बल्ब सुरू होता. त्याने रूममध्ये येत लाईट ऑन केली आणि आता त्याच्या काळजाचा ठोका चुकला. रूमच्या भिंतीवर काही फोटोज लावलेले त्याला दिसत होते. पहिल्या फोटोत विनय त्याच्या बाईकजवळ उभा असलेला दिसत होता आणि त्याच्या मागे टायमधला माणूस उभा होता. बारीक केस, व्यवस्थित कोरलेल्या मिशा, गोरा पान आणि चेहऱ्यावर एक विकृत असं स्मितहास्य. दुसऱ्या फोटोमध्ये विनय लिफ्टमध्ये शिरताना आणि वॉचमनला झापताना दिसत होता. तेव्हाही तोच माणूस त्याच्या आणि वॉचमनच्या अगदी मध्ये उभा राहून त्यांचं बोलणं ऐकताना दिसत होता. तिसऱ्या फोटोत तो माणूस विनयच्या खांद्यावर बसलेला दिसत होता.
जेव्हा विनय लिफ्टमध्ये होता, अचानक त्याचे खांदे लिफ्टमध्ये जडजड का वाटू लागले होते याचा अर्थ त्याला आता समजला होता. चौथ्या फोटोत तोच माणूस विनयच्या दाराशी त्याच्या मागे उभा दिसत होता जेव्हा विनय दरवाजा उघडत होता. आणि पाचवा फोटो बघून विनयच्या पायाखालची जमीन सरकली होती, कारण पाचव्या फोटोत विनय दारातून आत डोकावत होता आणि तो माणूस खोलीच्या आतमध्ये दाराशीच उभा राहून त्याला बघत होता. पण पाचव्या फोटोत त्या माणसाची मान पूर्णपणे 180° कोनात मागच्या बाजूला फिरलेली दिसत होती. विनयच्या तोंडून एक आर्त किंकाळी फुटली आणि तो धावत बाहेर आला. आई वडिलांच्या बेडरूमकडे धावत तो आला. त्याने रूमचं दार ढकललं. आई वडील शांत झोपले होते. मॉम, डॅड, लवकर उठा, तो माझा जीव घ्यायला आला आहे, प्लीज लवकर उठा. व त्याच्या आईजवळ येऊन तिला हलवू लागला, पण ती झोपेतच होती, ती उठतच नव्हती. डॅड, तुम्ही तर उठा, वडिलांच्या कानाशी जोरात ओरडू लागला, पण त्यांच्यावर कसलाच परिणाम होत नव्हता. अचानक त्याचा फोन वाजला. इतका वेळ बंद पडलेला फोन जो त्याच्या खिशातच होता, त्या फोनवर एका प्रायव्हेट नंबरवरून एक फोटो आलेला. विनयने थरथरत तो फोटो ओपन केला. तो फोटो बघून आता विनयच्या काळजाला जबरदस्त हादरा बसला, कारण त्या फोटोत तो माणूस विनयच्या वडिलांच्या डोक्याशी बसून एक सेल्फी काढत होता. आणि ती सेल्फी अगदी आता काही सेकंदापूर्वीची होती. आई वडील काही केल्या उठत नव्हते. त्याचं हृदय एका सशासारखं तडातडा उडत होतं आणि ते कोणत्या क्षणी ब्लास्ट होऊन बाहेर पडेल असं वाटू लागलं. तो घामाघुमावस्थेत बाहेर आला, पण हॉलमध्ये येईपर्यंत त्याचं डोकं पूर्ण बधीर झालं होतं. त्याला काहीच कळत नव्हतं की आता हे काय व्हायला लागलं. अनाहूतपणे जणू त्याच्या मेंदूवरून त्याचा संयम सुटलाच होता. जणू कोणती तरी अदृश्य ताकद त्याला किचनकडे खेचत घेऊन जाऊ लागली. किचनमध्ये येत त्याने एक धारदार सुरी हातात घेतली आणि पुढच्या क्षणी स्वतःचीच बोट त्याने कापली. त्या वेदनेने तो किंचाळणार याच्या आतच त्याने स्वतःच स्वतःची जीभ कलम केली. रक्तात माखलेली उजव्या हाताची चार बोट आणि जीभ जमिनीवर पडलेली होती. तो धचकून अचानक भानावर आला आणि आता आसपास नजर फिरवत त्याला आपण आपल्याच रूममध्ये बेडवर पडलेलो आहोत हे समजलं. खोलीत एक मंदासा बल्ब सुरू होता. त्याच्या हाताला मुंग्या आलेल्या त्याने मंद प्रकाशात स्वतःचा उजवा हात समोर धरला आणि एक आर्त किंकाळी फोडायला त्याने तोंड उघडलं, पण तोंडातून किंकाळी फुटली नाही, कारण जीभच नव्हती. आणि हाताची चारही बोट बेडवर पडलेली, सोबत रक्तात माखलेली जीभही तिथंच पडलेली. पण इतकं सगळं होत असताना त्याला वेदना जाणवत नव्हती. पण अचानक पुढच्या क्षणी त्या सगळ्या वेदना एकाच वेळी उफाळून येत त्याच्या मेंदूवर आदळल्या आणि तो जागीच कोसळला. पण हे का केलं असेल याने, आईचं रडणं त्याच्या कानावर पडत होतं. त्याने हळूहळू डोळे उघडले. हात बँडेजमध्ये होता. बाजूला डॉक्टर उभे होते. आई त्याला शुद्धीवर आलेले बघून अजूनच रडायला लागली. विनू बेटा, हे काय केलंस तू, का असं केलंस, ती विचारू लागली. पण त्याच्याकडे उत्तर देण्यासाठी जीभच राहिलेली नव्हती. त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याला पश्चाताप होत होता. उगाचच कोणाला ट्रोल करण्याची इतकी मोठी किंमत चुकवावी लागेल हे त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. डॉक्टर निघून गेले. आईही बाहेर आली. वडील पण हॉलमध्ये आले. तो खोलीत एकटाच होता. तितक्यात त्याच्या मोबाईलचं नोटिफिकेशन वाजलं. नोटिफिकेशन त्या स्टोरीचं ॲपच होतं. त्याच लेखकाचा तो मेसेज होता. तुला म्हटलं होतं तू पस्तावशील. त्याने त्या लेखकाचं प्रोफाईल पिक्चर काल नीट पाहिलेलं नव्हतं, पण आज तो ते लक्षपूर्वक बघत होता. फोटोजमध्ये असलेल्या त्याच माणसाचं ते प्रोफाईल पिक्चर होतं. त्या लेखकाच्या एका फॉलोअरला त्याने मेसेज केला की या लेखकाबद्दल काही माहिती देऊ शकाल का. 2 तास तिकडून काही उत्तर आलं नाही, पण 2 तासाने त्याला उत्तर आलं. प्रशांत नावाच्या एका माणसाने त्या मेसेजला उत्तर दिलं होतं. जेम्स ट्रॉय असं त्याचं नाव होतं. त्याची बरीच पुस्तकं लिहिलेली होती, पण पब्लिश कधी झालं नाही. 2 महिन्यापूर्वी तो याच डिप्रेशनमध्ये मेला. त्याला नुकतीच
याबद्दल समजलं होतं, सगळ्या कथा तो इथं प्रकाशित करणार होता, पण तसं झालं नाही। एक कथा पोस्ट करून त्याच रात्री तो मेला, पण हे होऊन 3 दिवस उलटून गेले। त्याला ओळखणारे लोक ती शेवटची कथा वाचून त्यावर समीक्षा देत होते, पण त्यांच्या समीक्षांना त्याचं उत्तर मिळत नव्हतं। हे खूप विचित्र होतं, पण तो या जगात नसतानाही त्याच्या कथांवर आलेल्या कमेंट्सला उत्तर तो कसा देऊ शकेल हे कोणालाच समजलं नाही। प्रशांतचा पूर्ण मेसेज वाचून विनय सुन्न झाला होता। उगाचच कोणाला ट्रोल करणं, टीका करणं किती महागात पडू शकतं हे विनयने अनुभवलं होतं। मित्रांनो, आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल, आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल। त्यामुळे नक्की लाईक करा, आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।